It feels to fall asleep and love the one that's next to me. I don't know why I'm stuck around with you. I've been told I should go find myself again. You're taking my soul, everything I own. It feels. नमस्कार मित्रांनो, मी आर्यन देशमुख, माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. नवरात्री स्पेशल आणि आन्सर अँड विन प्राईज स्पेशलमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. आज हे शेवटचा दिवस 9वा दिवस आहे. 9व्या दिवशी आपण दोन पार्ट करणार आहोत आणि फर्स्ट पार्टमध्ये आपण दाखवणार आहोत जीवदानी माता आणि सेकंड पार्टमध्ये आपण दाखवणार आहोत जरीमणी माता. तर जीवदानी माताची आपण माहिती घेणार आहोत. देवीची पूजा म्हणजेच शक्तीपूजा. दक्षांनी केलेले यज्ञात आत्महुती केलेल्या सतीच्या कलेवरचे श्री विष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्राने 51 तुकडे केले. ज्या ज्या ठिकाणी हे तुकडे पडले तिथे देवतांचे शक्तीपीठ झाले. भारतबाहेर सुद्धा नेपाळ व बलुचिस्तान इथे शक्तीपीठ आहेत. महाराष्ट्रात असलेल्या 18 शक्तीपीठांपैकी जीवदानी हे एक शक्तीपीठ आहे. जीवदानीच्या या डोंगरावर 17व्या शतकाच्या सुमारास जीवदन नावाचा एक किल्ला होता. आजही या ठिकाणी तटाचे बांधकामाचे कोरीव दगड भग्न अवस्थेत आढळतात. चिमाजी अप्पांनी हा किल्ला 31 मार्च 1739 रोजी जिंकून घेतला. या गडावर पांडवकालीन दगडामध्ये कोरलेल्या गुफाही आहेत. थोडीशी छोटीशी माहिती होती जी जीवदानी मंदिरासाठी होती आणि वसईमध्ये पण जीवदानीचं मंदिर आहे. तर आपण त्यांची आरती आणि त्यांचे दर्शन नक्की घेणार आहोत. तर चला बघूया आरती आणि दर्शन.
गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः ज्या ज्या ठिकाणी मनसाय माझे त्या त्या ठिकाणी निद्रोप तुझे मस्तक ज्या ज्या ठिकाणी तिथे जीवधनी माते तुझे पाय धोणी। तर अशा प्रकारे देवीची आरती आणि देवीचे दर्शन झालेले आहे। तर आपण आता बोलूया आन्सर अँड विन प्राईजच्या प्रश्नाकडे। पण ॲक्च्युली कसं आहे ना, तो सेकंड पार्टमध्ये विचारला जाणार आहे। तर जे लोक नवीन असतील त्यांनी नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशनचा आयकन आहे ते प्रेस करा, ज्यामुळे नवीन नवीन प्रश्न तुमच्यापर्यंत पोहोचत जातील, व्हिडिओज पण पोहोचत जातील आणि तुम्ही जिंकत राहाल। आणि कसं आहे ना, हळूहळू लॉकडाऊन ओपन होत आहे तर गरजेचं ठिकाण तरी पण टाळा। जसं माझा परिवार माझी जिम्मेदारी आहे, तसं तुमचा परिवार तुमची जिम्मेदारी आहे। थँक्स फॉर वॉचिंग। जय हिंद, जय महाराष्ट्र।